शुभ सकाळ सर्वांना. कशा आहात माझ्या मित्रमैत्रिणी? तर बरे आहेत ना? पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे. तर मी आज बनवणार आहे दुशेव्या. तर याच्यामध्ये मी तळून घेतलेले आहे काजू बदाम सर्व तळून घेतलेले आहे आणि शेव्या तुपामध्ये लालसर येईपर्यंत भाजून घेतलेले आहे आणि कढईमध्ये दूध मांडलेलं आहे. उकळी आलेलं आहे. तर आता उकळी आल्या तर मी शेव्या टाकून देते भाजलेल्या. ह्याला पण दुधामध्ये मस्तपैकी शिजू देते. मी अगोदर शेव्या कमी टाकलेली होती तर आरोहीचे पप्पा म्हणत होते की कमी झाले म्हणून आणखी टाक. तर आणखी टाकले शेव्या. तर मला असं वाटते की या दुधामध्ये शेव्या जास्तच झालेले आहे. तर एक लिटर दूध आणलेला होता त्यांनी. तर पूर्णच टाकून घेतला. थोडा नाही का दोन कप चायसाठी ठेवलेले दूध. मग पूर्ण दूध नाही याच्यामध्ये टाकलेले कढईमध्ये. तर शेव्या झाले जास्त होते असं मला वाटून राहिलेलं आहे. तर याच्यामध्ये टाकते आता मी काजू बदाम जे तळून ठेवलेली होती मी. आणि मग नंतर याच्यामध्ये साखर पण टाकून झालेला आहे. तर आता इलायची पावडर आहे तर ते पण टाकून घेते. इथे ते शेवई खीर तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही घट्ट घट्ट झालेली आहे कारण की शेव्या जास्त झाले म्हणून घट्ट घट्ट जास्त दिसून राहिलेले आहे असो. पण छान झाले असतील मला असं वाटते. तुम्ही पण या खीर खायला. हे कावे तोंडाला दिखलं. चेपू खा. हे घे खाऊन घे. नाही खाऊन घे. ते म्याव. हे म्याव कोण आहे? म्या कोण आहे? का करताय गुड्ड नो घासून भांडे? बघू शकता मित्रांनो इला फरशी फुसून आहे दिली तर भांडे होते. ते भांडे घासून ठेवले इला. ते भांडे घासून राहिलेले आहे. घासून झाले ना टपामध्ये ठेवलेले आहे घासून. मस्त आहे. हुशार आहे ना गुड्डन? गुड्डनलाच काम करावं लागते. नाही हुशार आहे गुड्डन तर गुड्डनलेच काम सांगावं लागते ना. ऐकत नाही गुड्डन. दे राहू दे झाले भांडे. आता आंघोळ कर. अंगणवाडी पण जायचं आहे ना. चल हे ना झालं ना. हो इथे वाजलेले आहे 5:30. तर मी घरामधली जागा झाडून झालेली आहे. तर मी आता बाहेरची जागा झाडून राहिलेली आहे. तर राम आणि आरोही बाहेर अंगणामध्ये खेळून राहिलेले. बघू शकता आरोही दिसून राहिलेले आणि राम पण अंगणामध्येच आहे खेळत आहे. तर तो रोडावरती गेला होता तर त्याला रोडावरून आणखी इकडे अंगणामध्ये आणली. तर इथे खेळून राहिलेला आहे तर मी इथून व्यवस्थित झाडून घेते. मी रोज सायंकाळचा माझा हात सुटलेला असते की मुलं खेळत राहिलं तर आपले कामं करून घेते मी. तर भांडे अगोदरच घासून ठेवलेली होती दुपारला. तर हे मी व्यवस्थितपणे जागा झाडून घेते इथून. माझं बाहेरचं अंगण झाडून झालेलं आहे. तर गुंड घासून ठेवली होती शिक्षक पाणी टाकण्यासाठी. तर भांडे मी आतमध्ये आणलेलं आहे. तर रॅकमध्ये मी व्यवस्थितपणे लावून घेते भांडे सर्व. तू पाणी पिऊन घे मग राम पाणी घे लवकर पे. राम पण ताण लागले ना. राम ताण लागले हो झालं. थांब ना पाणी सांडलं. ताण लागले बरोबर गुंडा जवळ जाते ना. पिऊ दे ना ग पिऊ दे ना. हात पाय धुऊन द्यायचे. किती गर्मी होऊन राहिली. बस अगोदर नाही का पूर्ण पावडर फेकला पहा. बघ नाही का गुड्डन मारला ना. मारला म्हणते तू. दोघही बहीण भावाचे आता हात पाय धुऊन झालेले आहेत. धुऊन घेतली आता तिला आरवीला टिकला पावडर करून घेते. रोजच ते सायंकाळला तिला हातपाय धुऊन देते दोघांचा पण.
आणि आता उन्हाळा असल्यामुळे आता रोज आंघोळ करून द्यावं लागेल गरमी असल्यामुळे. तर आंघोळ केल्याने झोपण रात्री चांगली लागते, फ्रेश फ्रेश वाटते. तर आता उद्यापासून तर मग रामला आणि आरोईला आंघोळ करून द्यावं लागेल सायंकाळच्या वेळेस. आता आरोईला मी तेल लावून दिली तर आता केस करून देत आहे. रामची तयारी व्हायची आहे, त्याचे हात वगैरे पुसून झालेले आहेत. तर आरोईची पण झालेली आहे तयारी, आता रामची पण करून देते तयारी. इथे आता आरोईची तयारी झाली आहे, तर आता रामची पण तयारी करून घेते, त्याला तेल लावून देते. तो तर टिकली बरोबर लावू देतच नाही, किती पण व्यवस्थित तयारी करत त्याचा अवतार तसंच जसं तसंच होऊन जाते. तर तो जास्त मातीमध्ये खेळते तर त्याचा अवतार बिघडून जाते. कसं त्याचा फरशी खेळायला नाही आवडत, त्याला अंगणामध्ये खेळायला आवडते जास्त. खुल्या हव्यामध्ये खुल्या जागेमध्ये छान वाटते त्याला खेळायला, तर म्हणून त्याचे जास्त कपडे किटते. तर मी आता कपडे बदलवून नाही दिली, कारण की रात्री जर सुजर वगैरे करते तर ओला करून टाकते, तर मग रात्री बदलावंच लागते मला. म्हणून मी कपडे काही बदलवून देत नाही त्याचे. तर आता रामची तयारी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आरवीला आता मी करून देते चहा, तर ते म्हणताय मला चहा पिऊ लागत आहे. कशी दिसताय आरोई, नक्की सांगा कमेंट मध्ये कशी दिसते आरोई. तयारी जमली आरोईची, रामची जमली का तयारी, छान झाली का तयारी? हा छान जमली, छान 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 दिसते ना. छान आपल्या बहिणीच्या वाट जाऊन राहिले. आता उन्हाळा आहे तर खूपच गरमी, आणि फॅनची पण हवा गरम गरम वाफ मारते. ए बापू कुठं चांगली राह, बापूच्या डोळ्यात जाऊन जाईल बोट. आरोग्यासाठी मानून राहिली चहा, ते चाय तोच खाते तर तिला चहा मानून राहिलेली आहे. तर साखर टाकून घेते, ते रोज नाही पेल सायंकाळला चहा, जेव्हा भूक लागली तेव्हाच ते चाय तो खाते, नाहीतर ते जेवण करते आणि सकाळी चाय पडू शकते. वाढून जाशील राम, पट्टी टाकून घेते थोडी पडशील ना. हाय मन, हाय कसे आहात? बरे आहात ना? मी पण बरी आहे. माझ्या चॅनेलवर खूप खूप तुमचं स्वागत आहे. गरमी खूप होत आहे, खूपच गरमी होऊन राहिलेली आहे. घामे तर लोटा मला मारून राहिले राम, याचे दोघांचे हात पाय धुवून झालेले आहेत. बापा काय झालं, मजा येते मजा? बापरे असं कोण करते? झालं ना आरोही मस्ती नाही मार बेट, रागवायचे नाही रामले. हा मस्ती तोच ठेवलेले आहेत ताटामध्ये. ए बापू नाही चायच्या दूर राम, लासून जाते राम. या चाय तोच खायला. राम बोलून राहिला, राम बोलवत आहे ना राम. रामला चाय नाही राम, फक्त तो तोच खाऊन राहिलेला आहे. राहू दे आहे ना आणखी तोच, असं नाही करावा. आणखी आहे डब्यामध्ये ते देईन तो. छान कसं झालं चाय, चाय कसं झाला? गरम आहे हळूहळू. छान झालं तो बघू शकतो. ग्लास मध्ये तोच टाकलेला आहे, असं कामाचा मुलगा आहे. बाय बाय रामू.